आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या उपस्थितीत काही अत्यंत महत्त्वाचे एमओयू झाले आहेत। यामध्ये विशेषतः ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास 2,70,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार आम्ही केलेले आहेत, ज्यामध्ये NTPC जी केंद्र सरकारची आहे, NTPC ग्रीन एनर्जी 80,000 कोटी, अवाडा ग्रीन हायड्रोजन 50,000 कोटी, रिन्यू ई फ्युएल्स 66,000 कोटी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स 25,000 कोटी, LNT ग्रीन टेक 10,000 कोटी, GSW ग्रीन हायड्रोजन 15,000 कोटी आणि वेल्सपन गोदावरी GS2 29,000 कोटी असे जवळपास 2,76,700 कोटी रुपयाचे हे करार आहेत, ज्यातनं 63,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार आहे। आपण सगळ्यांनी नावं देखील बघितली असतील, सगळ्या देशातल्या अतिशय महत्त्वाच्या कंपन्या आहेत की ज्यांनी महाराष्ट्रासोबत हा करार केलेला आहे। महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनमधलं पॉलिसी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट आज महाराष्ट्रामध्ये येते आहे। याच्या व्यतिरिक्त एक अजून महत्त्वाचा MOU आज आपण या ठिकाणी केला आहे, तो म्हणजे आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील AMNS जी आज जगातली सगळ्यात मोठी स्टीलची कंपनी आहे, यांच्यासोबत आपण जवळपास 6 मिलियन टनचा स्टील प्लांटचा MOU केलेला आहे आणि जवळपास 70,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या स्टीलमध्ये देखील येणार आहे।